सुंदर उठी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ तो भरा ऋण झुण तीन पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव लंबोदर पीतांबर पणिवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती। नमस्कार, मी मयूर चोळके, उत्सव गणरायाचा या गणपती विशेष भागामध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करत आहे। ज्याचे प्रायोजक आहेत डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, मित्र मंडळ। आज आपण आलेलो आहोत एका गावात, खेडेगावात। खेडेगावातही म्हणता येईल किंवा गावाचं स्वरूप जर बघितलं तर संपूर्ण गाव म्हणजे शहरातल्या मंडळांमध्ये आम्ही बहुधा गेलोय, परंतु आज खऱ्या अर्थानं मला कळालंय की गांधीजी खेड्याकडे चला का म्हणालेत। मंडळांकडे गणपतींची संख्या त्याचबरोबर गणपतींची हाईट ही उंचावलेली आहे, परंतु खऱ्या अर्थानं एकोपा जपलाय तो म्हणजे गाव खेड्यातल्या गणपतींना। लोकमान्यांचा खरा उद्देश साध्य केलाय मी तर म्हणेल की गावखेड्यातील गणपतींनी। आणि आज अशाच पद्धतीच्या आपण एका गावात आलेलो आहेत, एक गाव एक गणपती, खंडाळा तालुका श्रीरामपूर या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। आणि प्रचंड उत्साह माझ्या मागच्या बाजूला, मी कॅमेरामनला विनंती करेल की माझ्या मागच्या बाजूला एकदा सर्व गर्दी गावकऱ्यांची जमलेली दाखवावी। आणि गावकऱ्यांनी सुद्धा तुमचा उत्साह दाखवायचा आहे, एकदा गणपतीचा जयघोष करायचा आहे। बोला गणपती बाप्पा। महिला वर्गाला विनंती, आता सगळ्यांनी हात वर करायचा आहे। बोला गणपती बाप्पा। हात वर करायला लावलाय मी, हात हात कुठे आपला? बोला गणपती बाप्पा। क्या बात आहे, जोरदार। तर या मंडळाच्या माध्यमातून अनेक असे उपक्रम चालतात, विविध पद्धतीचे 10 दिवसांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा चालतात, त्याची संपूर्ण माहिती एक गाव एक गणपतीचे काही कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांना पण त्यांचं नाव विचारूयात आणि त्यांनी पुढील माहिती सांगायची आहे की काय संकल्पना घेऊन एक गाव एक गणपती हा बसवण्यात आलेला आहे आपल्या गावामध्ये आणि काय काय उपक्रम 10 दिवसात चालतात। माझं नाव बाबासाहेब कारवारी डॉक्टर, एक गाव एक गणपतीचा मी अध्यक्ष आहे। आम्ही ग्रामपंचायत सरपंच आबासाहेब पवार यांच्याकडे आम्ही एक सर्व मिळून सर्व तरुण एकत्र येऊन एक मांडलं का एक गाव एक गणपती जर आपल्या गावामध्ये झाला तर हा एक गाव एक उपक्रम आपण जर राबवला तर सर्व गावातील राजकारणी लोक एकत्र येऊन एक गट निर्माण होईल आणि राजकारणातील हेवेदेवे बाजूला जातील आणि 5 वर्षात आपल्याला जो गावाचा विकास करायचा आहे याच्यासाठी एक गाव करून एक गावाचा चांगला विकास करायचा आहे आणि आपलं नाव जिल्हा नाही तर आपल्याला तालुका, तालुक्यातून महाराष्ट्रात कसं जाईल हे आपण दृष्टिकोन ठेवून यासाठी आपण एक गाव एक गणपतीचा उपक्रम राबवलेला आहे। यासाठी सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सर्व चेअरमन सदस्य आणि सर्व गावातील ज्येष्ठ नागरिक यांचा आम्ही सल्ला घेतला आणि याच्यावर सर्वांनी एकमताने आम्हाला निर्णय दिला का हे जर उपक्रम राबवला तर आम्ही सर्वजण तुम्हाला तुमच्या पाठीशी राहून हा कार्यक्रम यशस्वी करण्यास सहभागी होऊ। सर्वांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला। आम्ही हा कार्यक्रम राबवताना एका दिवस असं गेला नाही का कार्यक्रम झाला नाही, सर्व गावातील जनता म्हणजे लोक सर्व भरभरून या कार्यक्रमाला येत होते, रोज कार्यक्रम घेतला गेला। सकाळी आरतीचा कार्यक्रम, प्रत्येक गावातली एक जोडी जोडी जोडीने आरती चालते, आरती झाल्यानंतर प्रसाद होतो, प्रसादसुद्धा गावातील लोक होऊन आणून देतात गणपती बस। म्हणजे आम्हाला असं झालं का आपण हा कार्यक्रम आधीच जर केला असता तर आज आपण कुठंच कुठं गेलो असतो, पण आता एक आमचे आबा सरपंच यांनी जो हा उपक्रम राबायला आम्हाला सांगितलं आणि आम्ही हा सर्व राजकारण दूर ठेवून हा
राजकारण दूर ठेवून आज सगळं एकत्र येऊन तरुण मंडळ तर असंच एक राहिलं तर कार्यकर्त्याकडे जायची गरज नाही, आमदारकडे जायची गरज नाही, खासदारकडे जायची नाही, ते आपल्या घरी येतील बरोबर. त्याच्याकरता सर्व गावातील लोकांनी एकोपाने राजकारण बाजूला ठेवून एक गाव एक गणपती आणि गावाचा विकास कसा होईल हा दृष्टिकोन ठेवून आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे. आम्ही रोज सकाळी आरती नंतर संध्याकाळी 5:30 प्रवचनाचा कार्यक्रम होतो. प्रवचन झाल्यानंतर प्रवचन संपल्यानंतर आज 8 आरती होते. आरती झाल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रम संस्कृत कार्यक्रम होतात. लहान मुलांचे कार्यक्रम घेतले जातात. त्याच्यातून आपले मुलं टेज डेअरिंग आल्यामुळे भारतामध्ये कसे म्हणजे वर टी व्हीमध्ये जाऊ शकतात. आमच्या इथे एक सरिता निर्मळ म्हणून एक आपल्या श्रामपूरची जी सारिका निर्मळ ती एक टी व्ही चॅनलला गेली. टी व्ही चॅनलवर ती आता पिक्चर काढून राहिली. एक ग्रामीण भागातली मुलगी जर वर जात असली अशी तर आज आपले छोटे छोटे मुलं काल इतके भारी नाचले. या मुलांना जर डेअरिंग आली तर आपल्या खेड्यातले सुद्धा एखादी हिरोईन होईन, एखादी हिरो होईन असं होऊ शकतं, एखादा खेळाडू होऊ शकतो. या दृष्टिकोनातून आम्ही सगळे उपक्रम राबवायचा प्रयत्न करणार आहोत. क्या बात आहे. तर तुम्ही बघितलं की दादा ज्यावेळेस सांगत होते त्याच वेळेला टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळाला. कारण उद्देश बघा की गावखेड्यातला मुलगा हा या गणेशोत्सवाच्या मंचावरून त्याच्या कलागुणांना वाव मिळून देशपातळीवर कुठंतरी झळकावा अशा अपेक्षेनं काम करणारे धडाडीचे हे सर्व कार्यकर्ते. माझ्याकडे अजून एक दादा आहेत, मी त्यांना विचारेल की अजून भविष्यातील काय उपक्रम तुमच्या डोक्यात आहेत की ज्या माध्यमातून आपल्या या गावाची उंची ही सातत्याने वाढत जावी म्हणून. नमस्कार, मी अनिल डोकचोळे, खंडाळा गावातला मी रहिवासी आहे. या ठिकाणी गेल्या 1 गावचे सरपंच आबा पवार हे लोकनियुक्त सरपंच झाल्यापासून या गावाचा चेहरा मोहरा बदलला आणि गावाला तालुका स्मार्टचं स्पर्धेत बक्षीस मिळालं. त्या स्पर्धेत बक्षीस मिळाल्या 10 लाख रुपयाचं बक्षीस मिळाल्यानंतर आमच्या सर्वांचा बाबजी आप्पा आमचा सगळ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि सरपंचाच्या संकल्पनेतून या ठिकाणी एक गाव एक गणपतीची संकल्पना समोर आली. त्या ठिकाणी सरपंचाबरोबर आमच्या गावचे जे ग्रामसेवक आहेत उन्हाळे भाऊसाहेब यांच्याही विचाराची प्रेरणा आमच्या सगळ्यांबरोबर आहे. त्या प्रेरणेतून गाव झपाट्यानं विकासाच्या दृष्टीने चाललं आणि या एक गाव गणपतीच्या संकल्पनेतून गावांनी या कार्यक्रमासाठी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. या ठिकाणी देवेंद्रजी कटारिया यांनी गावाला या भंडाऱ्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नदानाची पूर्ण व्यवस्था केली आणि गावाला गावजेवण या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. त्याबद्दलही त्यांचे आम्ही सर्वांच्या वतीने आभार मानतो. आणि यानंतर या ठिकाणी अशोकांना आमचे खजिनदार पुढील आपल्याला माहिती देतील. बघितलं तुम्ही की खेळीमेळीचं वातावरण आहे. लहानपणी मीही ऐकलं होतं शालेय पाठ्यपुस्तकात की जर समजा एक काडी हातात दिली तर ती मोडते, परंतु अनेक काड्या किंवा अनेक काठ्या एकत्रित केल्यानंतर त्यांचा जेव्हा समूह होतो त्यांना कोणीही झुकवू शकत नाही ही संकल्पना खऱ्या अर्थाने या गावाच्या माध्यमातून सर्वांना पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या तुम्हा गावकऱ्यांसाठी सुद्धा. माझ्याबरोबर अजून एक दादा आहे, मी त्यांना विनंती करेल की अल्प शब्दामध्ये तुम्ही पटकन सांगायचं आहे की काय काय भविष्यात तुमच्या योजना आहेत याबद्दल. आता हे आपलं पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षी आपण काही प्रमाणात जे सुरू केलं उपक्रम जे सुरू केले त्या उपक्रमामध्ये आम्ही दिवसेंदिवस आणि वर्षानुवर्षे वाढ करत जाणार आहोत. आता यावेळी आपण अनेक उपक्रम असे केले का अंधश्रद्धा निर्मूलनचा या ठिकाणी कार्यक्रम केला. त्यातून अनेकांना जादूटोणा कसा असतो, आ जादूटोण्यामध्ये खरे काय खोटं काय ह्या अनेक गोष्टी त्यातून त्यांना पाहायला मिळाल्या. त्यानंतर अंधश्रद्धा हा कार्यक्रम तर चांगला झालाच, पण आम्ही यामध्ये योगासनं योगासनाचे क्लासेस योगासनाचे प्रकार याविषयीसुद्धा आम्ही या ठिकाणी मार्गदर्शनपर शिबिर या ठिकाणी घेतलं. त्याचप्रमाणे जे प्राथमिक शाळेतील मुलं आणि माध्यमिक शाळेतील मुलं यांच्याकरता एक व्यासपीठ या ठिकाणी स्टेजच्या स्वरूपात त्यांना दिलं आणि त्यांनी या स्टेजवर अतिशय त्यांच्या स्वतःचे गुणदर्शन या ठिकाणी दाखवले आणि त्यातून आम्ही त्यांना बक्षिसांची योजना या ठिकाणी आखलेली आहे. उद्या होणाऱ्या काही स्पर्धा आहेत त्यामध्ये लिंबू चमचा असेल, पोत्यामध्ये पाय टाकून उड्या मारत चालण्याची स्पर्धा आहे, स्लो सायकल आहे, रांगोळी स्पर्धा आहे, अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी आपण संगीत खुर्ची आहे,
काल आम्ही लहान मुलांसाठी रस्सी खेळ स्पर्धा घेतल्या, अशा पद्धतीच्या स्पर्धा घेऊन आम्ही लहान मुलांच्या कलागुणांना वाव देतो. म्हणजे आमच्यासारखंच तुम्हीही मुलांना वाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण यसनाईंच्या माध्यमातून जसं की बघू शकतो आपण गेल्या काही एपिसोडमध्ये आपण गावखेड्यात नव्हे तर पाड्यापाड्यावर जाण्याचा आपला प्रयत्न राहिलेला आहे. विविध गावांना आपण भेटी दिलेल्या आहे, मंडळांना आपण भेटी दिलेल्या आहे, परंतु एक गाव एक गणपती संकल्पना पुढे घेऊन येणारं हे खंडाळा गाव, यामध्ये आपण आता पुढील आपल्या भागामध्ये या लगेच सेकंडच्या एपिसोडमध्ये आपला जो असणार आहे सेकंड नेक्स्ट चॅप्टर ज्याला म्हणता येईल त्यामध्ये खूप सारी धमाल आपण या मंडळाबरोबर करणार आहोत. तमाम गावकरी माझी वाट बघत आहे, काय प्रश्न हा दादा विचारणार आहे, त्याचे प्रश्नाची उत्तर दिल्यावर काय बक्षीस आम्हाला मिळणार आहे, अशी सगळे काही उत्सुकता लागलेली आहे. आणि त्यामुळेच आपण घेऊयात त्यांच्यासाठी आपण एक तयारी करूया, थोडीशी घेऊयात एक छोटीशी क्षणभर विश्रांती. बघत राहा यसनाईन चॅनलचा उत्सव गणरायाचा, ज्याचे प्रायोजक आहे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ. मी माधवराव रामचंद्र बोराडे अस्तगावकर सराफ राहता. सोने चांदीचे व्यापारी, केडीएमचे दागिने, हॉलमार्क दागिने तसेच सर्व प्रकारचे ग्रह राशींचे खडे मिळतील. मी माधवराव रामचंद्र बोराडे अस्तगावकर सराप यांच्या वतीने ग्राहकांसाठी सुवर्ण संधी विक्रीवर्धक ग्राहक योजना, या योजनेत सहभाग घेण्यासाठी 1,000 रुपये ते 9,000 रुपयांपर्यंत रुपये प्रतिमाह भरून 12 महिन्यानंतर 13वा मासिक हप्ता मी माधवराव बोराडे यांच्या वतीनं भरण्यात येईल आणि जमा रकमेचं सोनं मिळेल. संपूर्ण व्यवहार पारदर्शक. तर सुवर्णसंधी विक्रीवर्धक ग्राहक योजनेत सहभाग घ्या. मे माधवराव रामचंद्र बोराडे अस्तगावकर सराफ, मेन रोड राहता, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 0243-24-21-12. श्री अशोक शेठ बोराडे 98-50-51-27-67. श्री अक्षय अशोक शेठ बोराडे MBA 99-22-16-80-74. वर्षानुवर्षे ग्राहकांच्या सेवेत असणारे मे माधवराव रामचंद्र बोराडे अस्तगावकर सराफ. नंतर पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं उत्सव गणरायाचा या गणपती विशेष भागामध्ये सर्वांचं मी स्वागत करतो, ज्याचे प्रायोजक आहे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ. माझ्या मागच्या बाजूला जसं की मी सगळ्यांना पहिल्या आपल्या भागामध्ये दाखवलं की खूप साऱ्या महिला वर्ग आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात आणि खेळूयात आपला नेहमीचा खेळ ज्याला म्हणतात प्रश्नमंजुषा. तर आजच्या या सर्व महिलांसाठी माझा पहिला प्रश्न आहे, देशाच्या परराष्ट्र मंत्री कोण आहेत? ज्यांना येतं त्यांनी हात वर करायचा आहे. देशाच्या परराष्ट्र मंत्री कोण आहेत? इकडे कोणाला मागील बाजूस मी वाट बघतोय हात वर येण्याची. कोणाला येते पलीकडे? इकडे कोणी येत आहे? हा, या ताईला येत आहे, उभा राहायचंय ताई. आपल्या देशाच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आहेत. आपल्या देशाच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आहे, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. कितीला येत आई? 12वी. 12वीला आहे, कॉलेजला आहे. मग थोडासा अवघड प्रश्न विचारावा लागेल. पिक्चर बघते ताई तू? किती प्रमाणात बघते? चष्मा लागेपर्यंत की असंच? नाही, थोडंसं बघते, हरकत नाही. तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आहे माझा, मैंने प्यार किया चित्रपटातील मराठी अभिनेत्री कोण? येतोय? नाही. नाही, कोणाला येते मागे? त्या ताई आहेत, पटकन पुढे यायचं, आता एवढा वेळ नाही माझ्याकडे. पटकन पुढून या, पुढून या. चला, प्रेक्षक असाही भेटला मला की जुने मराठी जाणते कलाकार त्यांना माहीत आहे. पुढे यायचं आहे ताई, तिकडे बघा, तिकडे बघा, पुढे पुढे. अजून रीमा राव नाही. अजून कोणाला येते मागे? आहे कोणी पटकन? ज्याला येत आहे संकोच, बिना संकोच महिला शक्ती दिसू द्या जरा, नारी शक्ती. हा, उभारा पटकन. प्रिया बेडे. नाही. माझा प्रश्न एकदा पुन्हा ऐकून घ्या थोडासा. मैंने प्यार किया चित्रपटातील मराठी अभिनेत्री कोण? ज्यांना येत आहेत, हा माझ्या मागील बाजूस आहे, मी थोडासा मागच्या बाजूला जातोय. ज्यांना येते बघूयात आपण, सगळ्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात. भाग्यश्री. भाग्यश्री, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या या ताईसाठी. इथेच थांबा, इथेच थांबा. आता पुढील माझ्या प्रश्नाचं जर तुम्ही अचूक उत्तर दिलं, थोडंसं इकडे अलीकडे ताई थोडीशी जागा द्या. जर तुम्ही माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला यसनाईन चॅनलकडून पुढे यायचंय, नाही तर मला तिकडे यावं लागेल. तर तुम्हाला यसनाईनकडून भेटणार आहे छोटीशी भेटवस्तू. आता पुढील प्रश्नाचं उत्तर देणार? आलं तर देणार. क्या बात आहे, कॉन्फिडन्स बघा. मी एवढ्या वेळ हात वर का नाही केला? बर, मी तुमच्यासाठी पुढचा प्रश्न विचारतो. चहाच्या कपाला दांडी कुठल्या साईडने असते?
चहाच्या कापाला चहा पिता तुम्ही? मग कुठल्या साईड न असते? कुठल्या? उजव्या. याच्यात बोला, याच्यात याच्यात. उजव्या. नाही, कोणाला येते मागे? हा तिकडे येतोय, बघूयात. उजव्या साईडनी आहे, कुठल्या साईडनी आहे? पटकन पुढे यायचंय. हा आपण आपण पकडू त्या साईडने. आपण पकडू त्या साईडने कसं असेल? आपण कुठे नाही पकडू असं कसं असेल? त्याला ठराविक असतं काहीतरी, कुठल्या तरी साईडने असत ना. येत आहे का उत्तर? माझा प्रश्न मंजुषा कार्यक्रम आहे हो, गट चर्चा नाहीये. कोणाला येत आहे उत्तर? इकडे इकडे आहे कोणी? माझ्याकडे एक आजी आहेत. आजी आहे, थोडस पुढे यायचं आहे. आजी जागेवर उभे राहा. जुना जाणत माणूस आहे, कारण जुन्या माणसांना चहा जास्त लागतो आणि आजींना तर चहा लागणार. इकडून या, इकडून या, माझ्याकडे या. हा सांगा. पुढे या, पुढे या, पुढे या. मध्यभागी. मध्यभागी कपाला दांडी मध्यभागी असते, म्हणजे कपाच्या मध्यभागी असते, कडेला असते. मग मी तेच विचारतोय, नेमकं कुठल्या कडेला असते? हा कोणाला येते? उजव्या साईडनी. नाही, कोणाला येते उत्तर? की मीच सांगू असं मला वाटायला लागलंय आता. अहो कपाला ना खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे बाहेरच्या बाजूने दांडी असते. कपाच्या ना आतल्या बाजूने असते, ना उजव्या बाजूला, ना डाव्या बाजूला. हरकत नाही, पुढचा प्रश्न विचारतो तेव्हा हात वर करा, जरूर लवकर वर करा. 28 दिवसांचा महिना कोणता? ज्याला येतं त्याने हात वर करायचा. मध्ये कोणी बोलायचं नाहीये, मध्ये कोणीही बोलायचं नाहीये. हा येतंय ता इकडे. कोणाला येतंय? हा उभ्या राहा. फेब्रुवारी. फेब्रुवारी अगदी बरोबर उत्तर दिलेलं. इकडे यायचं, थोडस थोडस प्रकाश द्या, कारण तुम्ही जरी दिसत असले तर मी काही दिसत नाही तुमच्यासाठी. म्हणून पुढचा प्रश्न आहे, मराठी सुपरस्टार अशोक सराफ यांच्या पत्नीचे नाव काय? अशोक सराफ त्यांना ओळखता? मामा म्हणतात सगळे त्यांना. हा त्यांच्या पत्नीचं नाव काय आहे? माहित नाही. माहित नाही, अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिलेलं. मला पण माहित नाही असं. येत आहे कोणाला? हा यापुढे यायचंय, पटकन पुढे यायचंय. निवेदिता सराफ. निवेदिता सराफ अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या. थोडस पुढे येत आहे, बघूयात पुढचं प्रश्नाचं उत्तर येत आहे की काय. महंत रामगिरी महाराज कुठल्या बेटाचे महंत आहेत? ज्याला उत्तर येते मधी बोलायचं नाही, कोणीही मधी बोलायचं नाही. ज्याला येते त्याने हात वर करायचंय. सरला बेट. सरला बेट अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. नाही, मागून उत्तर जरी आलेलं आहे असं मला सगळे सांगताय, परंतु माझ्यापर्यंत ते उत्तर आलेलं नव्हतं, त्याच्यामुळे हरकत नाही. जोरदार टाळ्या वाजवायच्या या ताईसाठी. आपण देत आहोत S9 चॅनलकडून, व त्याचबरोबर आपले जे प्रायोजक आहेत डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळींच्याकडून देत आहोत एक छोटीशी भेटवस्तू. ताई तुमचं नाव काय? प्राजक्ता सतीश शिरसाट. प्राजक्ता ताईने मिळवलेलं आहे पहिलं बक्षीस. जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. माझ्याकडे स्टेजवर तर खूप मोठी संख्या आहे, बघूयात स्टेजवरचे पण हात वर करताय का. एकदा आपण त्यांच्या पण नजर मारूयात, त्यांचे हात वर येत आहे की काय. तुमच्यासाठी म्हणून प्रश्न आहे, अग्निपंख पुस्तक कोणी लिहिलं आहे? अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? हा राष्ट्रपती APJ अब्दुल. नाही खाली या, आता तुम्ही खाली जा, पटकन खाली या. राष्ट्रपती अब्दुल APJ अब्दुल कलाम. राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, म्हणजे आता पूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे आहे. सध्या राजस्थानच्या मुख्यमंत्री कोण आहेत? वसुंधरा राजे शिंदे. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. आपण त्यांना देत आहोत S9 चॅनलकडून, व त्याचबरोबर आपले जे प्रायोजक आहेत डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ यांच्याकडून देत आहोत एक छोटीशी भेटवस्तू. सौ आलेल्या आहेत? सौ नाही आलेल्या, हरकत नाही. तरी पण ही भेटवस्तू अशीच आम्ही देत नाही, कारण कार्यक्रमाच्या फॉर्मॅटमध्ये मी स्वतःसाठी एक चेंज करून घेतला आहे. तो म्हणजे असा की उद्या त्या TV समोर बसून तुम्हाला पाहणार आहेत आणि तुम्ही काय उखाणा घेतला त्यांच्यासाठी ते ऐकणार आहे. आणि सगळ्यांचा आग्रह आहे, पाहुणे खूप हुशार आहेत, त्यांच्याकडून उखाणा घ्याच. आता उखाणा पटकन, वेळ न लावता. आणि भाजी महाग आहे, भाजीबद्दल उखाणा नको. मला उखाणा नाही घेते, पण नाव घेतो. नाव तर आम्हाला तसंही कळलो, गावात कोणीही सांगल ते पाहुणे हुशार होते त्यांच्या बायकोचं नाव काय म्हणून, पण आम्हाला जरा उखाण्यात पाहिजे.
आता बरं सकाळी भेटल्या त्या वाढलं तुम्हाला थोडं खारट झालं होतं. बरं बाजीत बाजी मेथीची भाजी खारी झाली राव. रुपाली माझ्या प्रीतीची हरकत नाही. जोरदार डाळे वाजवायचे आहे भाऊंसाठी. आपली भेटवस्तू घेऊन जायची आहे. आपण पुढेही प्रश्नांचा अशीच क्रमवारी चालू ठेवूयात. आपल्याकडे लहान मुले सुद्धा आहेत त्यांच्यासाठी म्हणून आपण काही प्रश्न घेऊयात. परंतु कोणीही गोंधळ करायचा जर का गोंधळ केला तर मी बक्षीस देणार. आता हाताची गडी तोंडावर. वा छान मुलं आहेत. आणि कुणी मी करायचं नाही. मी केलं तर मी तिकडं. ओके तुमच्यासाठी छोटासा प्रश्न. महात्मा गांधींचे पूर्ण नाव काय. ज्याला येतं त्याने फक्त हातवर करायचं आहे. हा बर तू उभा राहा. हातवर करायची घाई पण उत्तर काही येत नाही अशी परिस्थिती देवा. हा महात्मा गांधी फुले. अरे महात्मा गांधी फुले सगळे समाजसेवक एकत्र. हा पटकन पुढे ये. तू पटकन पुढे ये. हा आली आली आली. हा महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा गांधींचं पूर्ण नाव महात्मा ज्योतिराव फुले कसं असेल. हा पुढे पटकन. तू पुढे पटकन. येत आहे का. अरे येत असेल तर पटकन पुढे. हा पुढे पळे. इकडे पटकन. इकडे इकडे इकडे. हा अलीकडे पटकन. माझ्यापाशी उभा राहा. तिकडे बघ. मोहनदास करमचंद गांधी. वा क्या बात आहे. जोरदार डाळे वाजवायचे आहेत तुझ्यासाठी म्हणून आपण पुढचा प्रश्न घेऊयात. मालिका बघते तू. मालिका बघते. कोणते बघते. नाही बघत. लगेच चेंज. नाही बघत. घरचे म्हणतीन पुन्हा सरपण पाहतीन चॅनलवर पोरगी मालिका पाहते. हुशार आहे बरं का लईस. बघा नाही म्हणजे नॉलेज दिसणार आहे आता आम्हाला. राणादाची मालिका कोणती. राणादाची मालिका कोणती. अरे मागून कोणी बोलायचं नाही. मागून जर बोलले तर बघा. तुझ्यात जीव रंगला. तुझ्यात जीव रंगला. आता तू काय सांगितलं मालिका बघत नाही म्हणून. खरं होतं का. खोटं होतं ते. आता तुझ्यात जीव रंगला. अगदी बरोबर उत्तर दिलेलं. जोरदार डाळे वाजवायचे आहेत. आपण देत आहोत S9 चॅनलकडून व त्याचबरोबर आपले जे प्रायोजक आहेत डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ यांच्याकडून देत आहोत एक छोटीशी भेटवस्तू. कितीला आहेस तू आता. आठवीला. मग कविता येते की गाणं येतं. काय म्हणशील आमच्यासाठी आता. आपले दादांनी भाजीत भाजी म्हटलं. तुला कविता तर यायलाच पाहिजे. काय येतंय मग. काय म्हणतं. गाणं येतंय कविता येते. काय येतं पटकन. खूप आठवा लागतं पण मालिकेचं नाव अगदी बरोबर सांगितले. सांग पटकन काय येतंय. गाणं म्हणणारे. वा जोरदार टाळे वाजवायचे सगळ्यांनी. नाही सांग पटकन पुढं सांगायचं. आता आठवलं गाणं. आता कोणतं कोणतंही म्हण. कोणतंही तुला जे येतं ते म्हण. हा म्हण. हे प्री जहा की रीत सदा मैं गीत वहा के गाता हूँ. भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ. हे प्री जहा की रीत सदा. वा वा वा. म्हणलं तर म्हणलं. कुठलं गाणं म्हणलं. देशभक्तीचं गाणं म्हणलेलं. एकदा जोरदार भारताच्या आपण घोषणा देऊयात. बोला भारत माता की. याला म्हणतात तरुणाई आणि याला म्हणतात युवा पिढी. घडणारी पुढची पिढी आहे ही. पुढील प्रश्न आपण आपल्याकडे काही बालगोपाल आहे त्यांच्यासाठीच घेऊयात. बघूयात त्यांना येतं आहे की काय. सैराट चित्रपटातील आर्चीचे मूळ नाव काय. म्हणजे तिचं खरं खुरं नाव काय आर्चीचं. आर्ची सगळ्यांना माहिती आहे आता. हा उभा राहा. रिंकू. रिंकू काय. पुढे काय. रिंकू पाटील. रिंकू पाटील पिक्चर मधलंच घेतोय की काय. पुढे पुढे. हा त्याला येते. तू बस खाली खाली बस पटकन. रिंकू राजगुरु. रिंकू राजगुरु अगदी बरोबर उत्तर दिलेलं. जोरदार टाळे वाजवायचे. पुढे तुझ्यासाठी म्हणूनच आपला पुढचा प्रश्न आहे. क्रिकेटचा देव म्हणून ज्याला ओळखतात त्याचं नाव काय. सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. जोरदार टाळे वाजवायचे. आपण देत आहोत S9 चॅनलकडून त्याला एक छोटीशी भेटवस्तू. नाव काय तुझं. करण. करण क्या बात आहे. आणि कॉन्फिडन्स बघा. जोरदार टाळे वाजवायचे करणसाठी एकदा. माझ्याकडे काही पुरुष वर्ग आहे जे वाट बघतायत की आमच्यापर्यंत पोहोचणार म्हणून. त्यांच्याकडे मी आलेलो आहे. त्यांच्यासाठी मी प्रश्न घेतो. शोले बघितलाय सगळ्यांनी. अच्छा शोले बघितला नाही असं कोणी मला तरी भेटणार नाही. पण शोले सगळ्यांनी बघितलाय. शोले चित्रपटातील गब्बर सिंगचे नाव काय. गब्बर सिंगचे मूळ नाव काय आहे. अमजद खान.
अमजद खान, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. उभा राहायचंय दादा. तुझं नाव काय? सद्दाम. आपल्याकडे सद्दाम आहे. अगदी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. दुसऱ्या प्रश्नाचं मागील बाजूला सगळ्यांनी शांत बसायचंय. पुढचा तुमच्यासाठी म्हणून प्रश्न आहे, गदर चित्रपटात सनी देओलचे नाव काय होते? पिक्चर बघतात ना, गब्बर सिंगचं नाव एकदम बरोबर सांगितलं. आता गदर नाही बघितलंय. कोणाला येते उत्तर? उत्तर कोणाला येतंय? येतंय कोणाला? मागे. अरे बापरे, सनी देओलचे फॅन मला अतिशय मागून आलेले आहेत. पुढे या, पुढे या, पुढे या. बाबूजी असं ना, सांगा आता. तारा सिंग. तारा सिंग अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. अ याच्यात ना का बघू, हे माझ्यासाठी आहे, याच्यात बघाल तर कसं चालेल? भारत देशाची फाळणी कोणत्या साली झाली? अरे बापरे, गदर बघितलाय. अरे गदर मधलाच सीन आहे फाळणीचा. येतंय उत्तर? नाही. कुठल्या साली झाली? कोणाला येते मागे? भारताची फाळणी कुठल्या साली झाली? एवढं सोप्प? कोणाला येते? अरे येतंय कोणाला? हातवर करायचा आहे. नाही बालकांसाठी नाही. नाही नाही, थांबा थोडा. कोणाला येते? कोणाला येते? येतंय कोणाला? मागे येते. हा, एक मित्र येतोय. पटकन पुढे यायचंय. अरे मागे कोणी आरडू नका, तो बॉर्डर वर नाही चाललाय. गदरचा सीनच सांगतोय तो. अजून कोणत्या साली? 1947. 1947 अगदी बरोबर उत्तर दिलेलं. जोरदार टाळ्या वाजवायचे आहे. आता मला सांगायचं आहे, रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत? उर्जित पटेल. काय आहे? उर्जित पटेल. उर्जित पटेल अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. आपण त्याला देत आहोत S9 चॅनल कडून एक छोटीशी भेटवस्तू. व त्याबरोबर आपले जे प्रायोजक आहेत डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ यांच्याकडूनही देत आहोत ही छोटीशी भेटवस्तू. तुझं नाव काय आहे? योगेश. योगेश, योगेशसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. खूप हुशार या ठिकाणी माझ्याकडं मित्र मला भेटतायत, त्यांना उत्तरही देत आहेत आणि बक्षीसही मिळवत आहेत. परंतु त्यासाठी मलाही थोडीशी तयारी करावी लागेल. घेऊयात एक छोटीशी क्षणभराची विश्रांती. विश्रांतीनंतर लगेचच आपण पुन्हा एकदा जॉईन होऊयात आपला उत्सव गणरायाचा, ज्याचे प्रायोजक आहेत डॉक्टर सुजयदादा विखे पटेल मित्रमंडळ. ट्रेल साईबाबांच्या शिर्डीतील अत्याधुनिक रेस्टॉरंट, स्वादिष्ट जेवणासह डिझायनर इंटेरियर, स्वच्छ आणि सुंदर AC रेस्टॉरंट, लहान बालकांसाठी खेळण्याच्या जागेसह प्रशिक्षित लेडीज स्टाफ, अत्याधुनिक किचन, जर्मन ओव्हनद्वारे केव्हाही गरमागरम आणि ताजे भोजन उपलब्ध, सेल्फी पॉईंट, स्वच्छ बाथरूम्स, बर्थडे किटी पार्टी आणि फॅमिली डायनिंगची सोय, शिर्डीतील नंबर 1 रेटिंग असलेलं शुद्ध शाकाहारी महाभोजन, यासह पिझ्झा, चायनीज, पराठा आणि शेक्स, याचबरोबर सर्व प्रकारच्या डिशेस उपलब्ध. सोमवार ते शुक्रवार स्पेशल डिस्काउंट ऑफर 15%. ट्रेल रेस्टॉरंट, 500 रूम हॉटेल शांतिकमल समोर, नगर मनमाड रोड, शिर्डी. संपर्क 90 11 89 11 89. साईबाबांच्या शिर्डीमध्ये नव्यानं सुरू झालंय आधुनिक ट्रेल रेस्टो. ब्रेकनंतर पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं उत्सव गणरायाचा या गणपती विशेष भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो, ज्याचे प्रायोजक आहेत डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ. आपल्याकडे खूप सारे प्रश्न आहेत आणि मान्यवर खूप आहेत माझ्याकडे मागील बाजूला, की बघू शकता तुम्ही. त्यांच्यासाठी कॉमन प्रश्न विचारतो. ज्याला कोणाला येतं त्याने फक्त हात वर करायचं, मध्ये कोणीही बोलायचं नाही आहे. 1983 नंतर भारताने वर्ल्ड कप केव्हा जिंकला? आता तर खऱ्या अर्थानं तरुण वर्गाकडून त्याचं उत्तर यायला पाहिजे. हा पटकन पुढे ये दादा, पटकन पटकन पुढे यायचं. इथं उभा राहा पटकन. 2011 साली. 2011 साली अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. जोरदार टाळे वाजवायचे आहेत. शाहरुख खानची IPL वर्ल्ड कप केव्हा जिंकला? त्याची एक टीम आहे शाहरुख खानची, माहिती आहे ना? हा, तो केव्हा जिंकला? त्याची टीम केव्हा जिंकली? 2013. 2013 बरोबर आहे का? आहे का बरोबर? अरे हो का? अरे पण बरोबर उत्तर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. त्यालाही देत आहोत आपण S9 चॅनल कडून. व त्याचबरोबर आपले जे प्रायोजक आहेत डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ, पण हे पारितोषिक आपण देणार आहोत खऱ्या अर्थानं S9 चॅनलला
आपल्या या खंडाळा गावामध्ये ज्यांनी आणण्यासाठी आवर्जून खूप सारी मेहनत घेतली असे देवासेठ कटारिया व उदयसेठ कटारिया दोघांना मी विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि या आपल्या छोट्याशा दादाला बक्षीस वितरण करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे सगळ्यांनी. धन्यवाद दादा, धन्यवाद सर. पुढील प्रश्न असाच मी थोडासा कॉमन विचारतो, बघूयात कोणाला उत्तरं येता येत ती. श्रीरामपूर तालुक्याचे विद्यमान आमदार कोण आहेत? कोणाला येते उत्तर? इकडे इकडे माता भगिनींपैकी राजकारणात कुणीच नाही आहे का पुढे? तुला येते उत्तर? हा उभा रा पटकन. तुला कोणी सांगितलं आत्ता? कोणी सांगितलं सांग, त्यांचं नाव सांग. कोणी सांगितलं तुला ते सांग. कुणीच नाही. कुणीच नाही, बघ ना किती डेंजर देवा. आत्ता मी बघितलं. खाली बस. कोण आहे अजून? कोणाला येते उत्तर? कोणाला येते? हा भाभी उभे राहा, उभे राहा, उभे राहा, उभे राहा, उभे राहा. तुम्ही त्यांच्या वतीनं हात करताय का? मला ते कळे ना. हात कोणाच्या वतीनं करताय? बरं येत आहे ताईंना. हा या पटकन या पुढं. भाऊसाहेब कांबळे. भाऊसाहेबजी कांबळे, अगदी बरोबर उत्तर दिलेलं. जोरदार टाळ्या वाजवायचं आहे. पुढे यायचं आहे आजी. पुढे या, पुढे या, पुढे या. इथं थोडीशी जागा करा त्यांना. जागा करा, जागा करा. येऊ द्या इकडे, इकडे या. आता तिकडे बघा. मला पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. भंडारदरा व निळवंडे धरण कोणत्या तालुक्यात आहे? अकोला. अकोला, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या. आजींना देत आहोत आपण यस नाईन चॅनल व त्याचबरोबर आपले जे प्रायोजक आहेत डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळींच्याकडून देत आहोत ही भेट वस्तू. जुना जाणतं माणूस आहे माझ्याकडे, आजींकडून अपेक्षा थोडीशी वेगळी आहे माझ्याकडून. मला आजी काहीतरी ओव्या, काहीतरी धार्मिक, एखादं वाक्य, एखादं सुंदर वाक्य, गाणं, तुम्हाला जे काही आवडेल ते एक म्हणून दाखवायचे. ओम शांती. मी ओम शांती केंद्रामध्ये असते. जिनका साथी है भगवान उसे क्या करेगा अंधेर तूफान. जोरात जोरात म्हणायचं. जिनका साथी है भगवान उसे क्या करेगा अंधेर तूफान. वा वा वा, या सुंदर ओळीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. पुढील अजून काही प्रश्न आहेत. महिला दिन केव्हा साजरा केला जातो? आता तर महिलांनी मला सांगायलाच पाहिजे. महिला दिनासंदर्भात प्रश्न विचारलाय. हा उभा राहायचा आहे. मला या ठिकाणाहून थोडीशी जागा करून द्यायची आहे. आमचे कॅमेरामन त्यांनाही जागा करून द्यायची आहे. हा उत्तर सांगायचं आहे. 8 मार्च, महिला दिन 8 मार्चच्या दिवशी साजरा केला जातो. 8 मार्च रोजी साजरा केला जातो. ताई थोडीशी जागा द्या, यांना थोडंसं पुढे येऊ द्या. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे आहे. बाकीच्यांनी टाळ्यांचा जोर कमी पडून द्यायचा नाही आहे. आता मला सांगा, महाराष्ट्र राज्याच्या बालविकास मंत्री कोण आहेत? महिला व बालविकास मंत्री म्हणून कोण आहेत? कोणी उत्तर द्यायचं नाही आहे. मधी कोणी जर उत्तर दिलं तर या ताईंचं जे बक्षीस मिळणार आहे ते बाद होणार आहे. येतं आठवल्या, आठवल्या, आत्ता आठवल्या. मी क्ल्यू देतोय, त्यांचे वडील एक ज्येष्ठ. सांगते एक मिनिट, मला असं कसतरी. अरे बाप रे, कसतरी होते. पंकजाताई मुंडे. पंकजाताई मुंडे, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. बघा धाकधूक बघा, माझं बक्षीस जातंय की काय, जातंय की काय. ये बया, मी बरोबर नाव घेते की नाही? अगदी बरोबर उत्तर दिलं. जोरदार टाळ्या वाजवायचे. आपण देत आहोत यस नाईन चॅनल कडून. त्याचबरोबर आपले जे प्रायोजक आहेत डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ यांच्याकडून देत आहोत ही छोटीशी भेटवस्तू. परंतु ही छोटीशी भेटवस्तू देताना आमचा एक फॉर्मॅट आहे. आता धाकधूक बंद झालेली, आता ओखाना घ्यायला हरकत नाही. नाही घेणार आहे त्या एकदम. आता तयार आहे. क्या बात आहे. गुलाबाचे फूल गणपतीला वाहिले, गणेशरावांसाठी खंडाळा गाव पाहिले. वा वा वा, गणेशराव खंडाळा गाव दाखवले हो तुम्ही. वा, जोरदार टाळ्या वाजवायच्या ताईंसाठी. यानंतर असेच अजून प्रश्न माझ्याकडे आहेत, बघूयात त्यांची उत्तरं मिळत आहेत की काय. सध्या सैराट हा चित्रपट खूप गाजला, सगळ्या माता भगिनींनी सुद्धा बघितला. बघितला का? त्याचे डायरेक्टर दिग्दर्शक कोण होते? कोणाला येत आहे? एक छोटी ताई आहे माझ्याकडे, पटकन पुढे यायचं आहे. थोडीशी जागा द्या, बघूयात आपण उत्तर येत आहे की काय. पटकन पुढे यायचंय, पुढे यायचंय. अजिबात वेळ नाही घ्यायचाय. पुढे यायचंय, पुढे, 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 पटकन. नागराज मंजुळे.
नागराज मंजुळे सैराटच्या निमित्तानं घराघरात पोहोचलेला नागराज मंजुळे की ज्याने 100 कोटीचं रेकॉर्डही मराठी सिनेसृष्टीत तोडलंय. अगदी जोरदार उत्तर दिलेलं आहे आणि टाळ्या वाजवायच्या जोरदार. थोडस तर इकडे तुझ्यासाठी म्हणून पुढचा प्रश्न आहे माझा. महाराष्ट्र दिन केव्हा साजरा केला जातो? एक मे. अगदी झटपट उत्तर दिलेलं आहे, जोरदार टाळ्या वाजवायच्या. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आपण तिला देत आहोत S9 चॅनल कडून व त्याचबरोबर आपले जे प्रायोजक आहेत डॉक्टर सूर्यदादा विखे पाटील मित्रमंडळ त्यांच्याकडून देत आहोत एक छोटीशी भेट असतो. तुला काही विचारणार नाही मी, तुझं नाव काय आहे ते सांग आता. अपेक्षा बराटे. अपेक्षा इकडे थोडीशी, तुझ्याकडून आहे आम्हाला थोडीशी वेगळी अपेक्षा. आता आम्हाला एखादी कविता, सुंदर गाणं, काही पण जे तुला छान वाटेल, तू ज्यात निपुण आहेस. येतंय. काल मला सगळे सांगत होते की अपेक्षाकडून एवढ्या अपेक्षा नव्हत्या तरी फार छान नाचली म्हणती पोरगी, मग हीच ती अपेक्षा का? हा पटकन. ए वतन मेरे आबाद रहे तू तू जहां रहे वही सलात रहे तू. ए वतन मेरे वतन. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वाजवायच्या या ताईसाठी. यानंतर आपल्याकडे छोटे बालक आहेत, ते बऱ्याच वेळची वाट बघतायत, त्यांच्याकडेही आपण जाऊयात आणि बघूयात की त्यांना माझ्या प्रश्नांचे उत्तरं येतात की नाही. ते सगळे सावध आणि मध्ये उत्तर दिलं तर कोणी नाही म्हणतोय, कोणी हो म्हणतोय. बघा तुमच्यासाठी म्हणून आपला प्रश्न आहे, विचारू ना. ओके. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कुठे लिहिली? ज्याला येतंय त्याने हात वर करायचंय. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कुठे लिहिली? लाल शर्टवाला पटकन पुढे, त्याला जागा करून द्या, त्या मित्राला जागा करून द्या पटकन. ये पटकन, ये पटकन, थोडीशी जागा करा, चला. हा पटकन सांग. आळंदी. आळंदी बरोबर उत्तर आहे का? बरोबर आहे का? तुला तरी वाटतंय का? नाही. कोणाला येते? हा या ताईला येते. देहू. तिकडे तिकडे बघ, तिकडे बघ. देहू. नाही. कोणाला येत आहे? नाही, तुला संधी दिलेली आहे. कोणाला येत आहे? हा तू ये पटकन पुढे, ये हात वर केलंय फक्त. नाही, ज्यांना संधी मिळाली त्यांना नाही देणार आपण. हा तू लाल टी शर्ट पटकन पुढे ये, बघूयात येत आहे काय. आपण कुणीही गडबड करायची नाही आहे. ये पुढे 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 पुढे, सरक्या बाजूला सरक्या सरक्या सरक्या, दादाला संधी द्या. हा नेवासा. नेवासा अगदी उत्तर बरोबर दिलेलं आहे, जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. राष्ट्रध्वजातील एकूण रंग किती? राष्ट्रध्वज. भारताचा झेंडा बघितलाय ना बाला, त्याच्यात किती कलर आहेत? कोणीही मागून उत्तर द्यायचं नाहीये. चार. इथून जवळूनच आवाज 3-3 येत होता, परंतु त्यांनी त्याच्या बुद्धीने उत्तर दिलेलं आहे 4. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे, जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. तुझं नाव काय आहे? कृष्णा बोरकर. कृष्णा, कृष्णाला देत आहोत आपण S9 चॅनल व त्याचबरोबर आपले जे प्रायोजक आहेत डॉक्टर सूर्यदादा विखे पाटील मित्रमंडळ यांच्याकडून देत आहोत एक छोटीशी भेट वस्तू. चालू राहणार आहे कारण की हा त्यांच्यासाठीचा खूप महत्त्वाचा खेळ आहे. कोणाला बक्षीस भेटतंय ते. आपल्या जिल्ह्यात किती तालुके आहेत? आपल्या जिल्ह्यात किती तालुके आहेत? कोणाला येते उत्तर? हा उभी राहा, उभी राहा. 13. नाही. हा इला येतंय. हा पटकन उभा राहा. हा तिकडे बघ, तिकडे बघ. 16. 16. नाही. हा तुला येते. हे पटकन, तुला संधी दिली पण आम्ही संधी दिली आधी. नाही, पुढे बघ. 14. 14 तालुके. अगदी बरोबर उत्तर दिलेले, जोरदार टाळ्या वाजवायच्या हिच्यासाठी. काय नाव आहे तुझं? प्रणाली डॉक्टर. प्रणाली. प्रणाली, आता तुझ्यासाठी पुढचा प्रश्न. रॉकेलला इंग्रजीत काय म्हणतात? मागून उत्तर द्यायचं नाहीये कोणीही. येतंय, येतंय. नाही, तिकडं बघायचं नाही अजिबात, तिकडं नाही बघायचं. येतय का? तुला येतय का? अरे आत्ता येत होतो तुला. अरे बापरे, रॉकेलला काय म्हणतात इंग्रजीत? हा तुला येतय, उभी रा पटकन. केरोसिन. केरोसिन, अगदी बरोबर उत्तर दिलेले. इथेच उभे राहा, इथेच उभे राहा, हलू नको अजिबात. आता जर नाही का दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुला भेटणार आहे S9 चॅनलकडून एक भेटवस्तू. घ्यायची ना भेटवस्तू? बरं मला सांग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? मागे कोणी उत्तर द्यायचं नाहीये, जर आवाज आला तर तिला बक्षीस भेटणार नाही. नरेंद्र मोदी. नाही. कोणाला येते? कोणाला येते या ठिकाणी? बाकी तुला येते, उभे राहा.
देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या याच्यासाठी. काय नाव आहे तुझं? वैष्णवी ढेरंगे. वैष्णवी, तुझ्यासाठी म्हणून आपण पुढचा प्रश्न. प्रजासत्ताक दिन केव्हा साजर केला जातो? मागे कोणी उत्तर द्यायचं नाहीये. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वाजवायच्या याच्यासाठी. रिॲक्शन बघा, मिस वर्ल्ड झाल्यावर जी रिॲक्शन येते ना अगदी तशी. कसं दाखव एकदा. अरे बाप रे, तोंडला हातलं. वा, नाव काय तुझं? वैष्णवी डेरंगे. वैष्णवी, आपण देत आहोत तुला S9 चॅनलकडून व त्याचबरोबर आपले जे प्रायोजक आहे डॉक्टर सुजयदा विखे पाटील मित्रमंडळ यांच्याकडून देत आहोत एक छोटीशी भेटवस्तू. तुला गाणं येतं? नाही येत. काय येतं मग तुला? काहीच नाही येत तुला. शाळेत जाती? डान्स येतो. कुठल्या गाण्यावर येतो? कुठलं? दिलवर. मला दिलवरवर येतं. आपण सगळ्यात शेवट घेऊ हा तुझा डान्स. ओके, तयारी करायची हा. ओके, खूप सारे बक्षिसं आपण या ठिकाणी वितरित केलेले आहेत. खूप सारे बक्षिसं आपल्याकडे अजूनही शिल्लक आहेत, परंतु घेऊयात एक क्षणभराची विश्रांती. त्यानंतर लगेचच आपला जो दुसरा सेगमेंट असणार आहे की ज्याच्यात आपण फनी एंटरटेनमेंट असे गेम्स खेळणार आहोत त्याच्याकडे आपण वाटचाल करूया. तेव्हा बघत राहा S9 चॅनलचा गणपती विशेष कार्यक्रम उत्सव गणरायाचा, ज्याचे प्रायोजक आहेत डॉक्टर सुजयदा विखे पाटील मित्रमंडळ. पैसे पाहिजेत? आम्ही आहोत जम्बो फिनवेस्ट इंडिया लिमिटेड शिर्डी. गृहकर्ज, प्रॉपर्टी कर्ज, कमीत कमी कागदपत्रांमध्ये त्वरित कर्ज सुविधा उपलब्ध. जम्बो फिनवेस्ट इंडिया लिमिटेड शिर्डी. उपलब्ध सुविधा जुन्या घरांवर, फ्लॅटवर कर्ज मिळेल. नवीन घर घेण्यासाठी, नवीन फ्लॅट घेण्यासाठीही कर्जाची उपलब्धता. ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण घरावर कर्ज सुविधा मिळेल. तर आजच संपर्क करा जम्बो फिनवेस्ट इंडिया लिमिटेड शिर्डी. संपर्क ब्रांच मॅनेजर श्री उत्तम रहाणे साहेब, मोबाईल 74 47 58 52, सेल्स एक्झिक्युटिव्ह श्री गोकुळ दिघे साहेब 74 47 49 66 64, श्री गणेश खिलारी साहेब 74 47 78 51 01, ऑफिस पत्ता जम्बो फिनवेस्ट इंडिया लिमिटेड जोशी हॉस्पिटल समोर, श्री कुलस्वामिनी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शेजारी शिर्डी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. ऑफिस फोन नंबर 024 23 255 355. जम्बो फिनवेस्ट इंडिया लिमिटेड शिर्डी. ब्रेक नंतर पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं गणपती विशेष भाग उत्सव गणरायाचा, यामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो, ज्याचे प्रायोजक आहेत डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ. अगदी माझ्या शेजारी आपण जसं कमिटमेंट केली सगळ्यांना, आणि आपला फॉर्मॅट आहे की फनी एंटरटेनमेंट गेम आपण घेत असतो. माझ्याकडे 3 माता भगिनी आहेत, 3 ताई आहेत. त्यांच्या समोर अगदी आपण बाउल्स ठेवलेले आहे, बादल्या ठेवलेल्या आहे, आणि त्यांच्या समोर आपण दिलेले आहेत प्रत्येकीला 5-5 चेंडू. ज्या कुण्या ताईचा जास्त चेंडू बादलीत पडणार आहे, समोर ठेवलेल्या त्यांच्या नाही, समोर ठेवलेल्या बादलीत ज्यांचे जास्त चेंडू पडणार आहेत त्या ठरणार आहेत आजच्या विजेत्या. तुमचं नाव काय आहे? कविता रवींद्र डोकचवळे. कविता ताई आहे. तुमचं? ज्योती कारभारे खरात. ज्योती ताई आहेत. आणि पुढे निशा राहुला बंग. निशा ताई आहेत. बघूयात कोणाचे जास्त चेंडू त्या. 1 2 3 स्टार्ट. नाही, संपले की संपले? संपले, माझ्या अंदाजी संपले, संपलेले आहेत. बघूयात कोणाच्या बादलीत किती पडलेले आहेत. सगळ्यांनी माझ्या मागे काउंट करा. 1 2 आणि संपले तो. आता दुसऱ्या बादलीत बघूयात. अरे एमटी, आणि ह्याही बादलीत एमटी आहेत. तर विजेते ठरलेले आपल्या ताई पुढे यायचं आहे. काय नाव आहे तुमचं? कविता डुकसोळे. कविता ताई आहेत, त्या आपल्या विजेते ठरलेले आहेत. देत आहोत म्हणणं आपण S9 चॅनलकडून व त्याचबरोबर आपले जे प्रायोजक आहेत डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ यांच्याकडून देत आहोत एक छोटीशी भेटवस्तू. परंतु तुम्हाला फॉर्मॅट माहिती आहे ना? काय आपला फॉर्मॅट? जो विजेता होतो तो काय करतो? उखाणा घेतो. क्या बात आहे, अगदी तयारी घरापासून करून आल्यात. हा, तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खूण, रवींद्रांचं नाव घेते डोकचवळ्यांची सून. वा 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 वा, आडनाव सुद्धा गुंफलं, कारण त्यांना माहिती आहे उद्या काय होणार आहे. संपूर्ण नगर जिल्ह्यात दिसणार आहे, सासूबाईंना दिसणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना खुश केलं त्यांनी. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वाजवायच्या ताईंसाठी.
पुढील तीन महिला की ज्यांना आतापर्यंत बक्षीस मिळालेलं नाही आहे त्यांनी सहभागही आतापर्यंत थोडासा नोंदवलेला नाही, त्यांना विनंती पटकन यायचं आहे. स्टार्ट. जात नाही काय हरकत नाही, बघूयात. तरीही त्यांची बादली एमटी आहे माझ्याकडे. दुसरी बादली आपण बघत आहोत तीही एमटीच आहे. आणि तिसऱ्या बादलीत मात्र एक चेंडू मिळालेला आहे. जोरदार डाळ्या वाजवायच्या या ताईंसाठी. पुढे यायचंय ताई. काय नाव आहे आपलं? पूनम प्रमोद नाटकर. पूनम ताईंनी जिंकलेला आहे आजची ही छोटीशी आपली प्रतियोगिता आणि त्यांना भेटत आहे एस नाईन चॅनल कडून. व त्याचबरोबर आपले जे प्रायोजक आहे डॉक्टर सुजाता विखे पाटील मित्रमंडळ यांच्याकडून देत आहोत आपण एक छोटीशी भेटवस्तू. आता नाव घ्यायचंय. उखाणा. असा चांगला उखाणा घ्या, असा चांगला उखाणा घ्या की बघा नगर जिल्ह्यात नाही का असं उखाणा कोणीच घेतलं नसेल. चांदीच्या वाटीत चकमक दही. प्रमोद रावांचं नाव नाही. सगळ्यात चांगलं घ्यायचं मग विसरले कसे? अहो दही ओतलं आंबट लागलं. पुढे बोला. महादेवाच्या पिंडीवर बेल टाकलेवा. महादेवाला संकटात पाडले परत एकदा देवा. मी तेच घेऊ शकते. हा बरं घ्या. महादेवाच्या पिंडीवर बेल टाकते वाकून प्रमोद रावांचं नाव घेते तुमचा मानराव. वा जोरदार डाळ्या वाजवायच्या ताईंसाठी. यानंतर पुढील आपण लगेचच जो बालकांसाठीचा फनी गेम ठेवलेला आहे त्याकडे आपण वळत आहोत. त्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचलेली आहे. बघू तर कोण विजेता होतोय आपला. की लहान बालकांसाठी आपण एक फनी एंटरटेनमेंट गेम ठेवलेला आहे लिंबू चमचा. आणि माझ्या बरोबर आहेत तीन मित्र. बघूयात कोण आमचे जे काका आहे तुम्हाला सांगतो. पुढे जे काका आहे ना आपले त्यांच्या हातावर काय करायचा? हात मारायचा आणि परत माझ्याकडे यायचंय. जमेल ना? आणि लिंबू नाही तर चमचा आणि लिंबू दोन्ही घेऊन यायचे नाही तर हातात लिंबू पकडून घेऊन याशा. ओके 1 2 3 स्टार्ट. दोघांनीही या ठिकाणी हात लावलेला होता. एकदा दोघांसाठी परत एकदा ही स्पर्धा होणार आहे. मधला तू थोडा बसून घ्या. आता ते लिंबू चमचा आमच्या काकांकडे जमा कर त्यांना सरबत लागेल. हा जागा ठरवून घेतली. आता हळूहळू जायचं नाही बरं का, कारण तुम्ही दोघच बाकी. आता तिसरा नाही बाकी. तुझं लिंबू सगळं उडतोय. 1 2 3 स्टार्ट. तुझं नाव काय आहे? विचार. काय नाव? विचार. विचार. अरे हुशार आहेस की विचार आहेस? विशाल नाव आहे त्याचं. विशालला आपण देत आहोत एस नाईन चॅनल कडून. व त्याचबरोबर आपले जे प्रायोजक आहे डॉक्टर सुजाता विखे पाटील मित्रमंडळांच्याकडून देत आहोत एक छोटीशी भेट वस्तू. जोरदार डाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी एकदा. यानंतर आपण लगेचच आपल्या पुढील आपल्या युवकांसाठी जो आपण एक फनी एंटरटेनमेंट गेम ठेवलेला आहे माझ्या शेजारी अगदी बघू शकता एक फळा आहे. फळ्यावर सुंदर असं चित्र या ठिकाणी आपण काढलेलं आहे एका मुलीचं. आणि हे आमचे दादा. थोडंसं एक मिनटं माझ्या बरोबर या. असं इकडे 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 बघा. आणि यांचे आता डोळे ठेवलेले आहेत बांधवड. आणि आता डोळे बंद करून बघूया त्यांचा सराव कधी कामं येतोय ते. आता ते लावणार आहेत या सुंदरशा मुलीला टिकली. अगदी गर्द टिकली लावलेली आहेत आणि ते डोळे झाकून तसेच रिवर्स चाललेले आहेत. जोरदार डाळ्या वाजवायच्या आहेत तालांसाठी. डोळे सोडा त्यांचे.
इकडे या इकडे या इकडे या. व्यवसायनी काय आहात तुम्ही? ठेकेदार. नाही नाही, ठेकेदार आहात पण कसले ठेके घेता तुम्ही? रोडची कामं करतो आमचं. रोडची कामं घेता म्हणजे परफेक्ट इंजिनियर आहे. रोडच्या एकदम मध्यभागी लावलेली आहे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. आणि त्यांचा स्वतःवर विश्वास नव्हता, एकदम हसले ते एकदम जोरदार. आपण त्यांना देत आहोत S9 चॅनलकडून व त्याचबरोबर आपले जे प्राजक आहेत डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळी यांच्याकडून देत आहोत एक भेट वस्तू. टाळ्या वाजव. गाव खेड्याकडे जसं आलोय आणि सर्वांच्या माध्यमातून उत्सव गणरायाचा या कार्यक्रमाला एक भरगच्च असं वातावरण या ठिकाणी तयार केलं. सर्वांच्या माध्यमातून खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर घेतली, सगळ्यांबरोबर खेळही खेळले आणि सगळ्यांनी खूप सारे बक्षिस आमच्याकडे ठेवायचेच नाही असं ठरवलं होतं. त्या सर्वांकडून बक्षिस आपण दिलेली आहेत. तर आपण शेवटच्या पर्वाकडे आपण वळत आहोत. सगळ्यांच्या माध्यमातून आपण काही घोषणा घेणार आहोत गणरायाच्या, आपल्या आवडत्या गणरायाच्या. सगळ्यांनी माझ्या मागे घोषणा द्यायच्या आहेत. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आता सगळ्यांनी हात वर करायचा आहे. अरे बोला गणपती बाप्पा. अरे मंगलमूर्ती. अरे बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. अरे गणपती बाप्पा. अरे गणपती बाप्पा. अरे मंगलमूर्ती. अरे बोला गणपती बाप्पा. अरे उंदीर मामा की. अरे उंदीर मामा की. धन्यवाद सर्व गावकऱ्यांचे खूप सारे आभार. धन्यवाद.